असं म्हटलं होतं का एका बापाची अवलाद असल तर तर म्हटलं लक्षात असल तर हाय म्हटलं का हाय म्हटलं का बिलकुल नाही असल तर त्यांनी पुरावे दाखल करावे चोरए म्हटलं नाही काहीच नाही याच्यात आईचा प्रश्न आहे ते आता स्वतः लपाचं शेपूट घालून आणि आईला समोर करायचं एवढं नीच अरे एवढ्या नीचपणा नाही को नको घेऊ एवढा नीचपणा घेऊन जर तू अशा पद्धतीनं जर वातावरण तयार करत असल तर उद्या त्याचे परिणाम भोगावं लागेल राणा आईला नको आणू मधात तुझी माय माझी माय सारखीच आहे आणि आईला समोर आणून अशा पद्धतीनं घाणेरडे राजकारण करण्याची जी प्रथा आहे तुझी ते थांबवली पाहिजे त्यानं तोटत जाऊ पन्नास कोटीचा दावा ठोकणार आहोत वाटत नाही तेच विकृत आहे स्वतः जी सक्षम आहे ते स्वतः जाईल सी एम वगैरे दोन नाही चार घेऊन येणार ना ते हो त्याचं नाव सांगा तिला घेऊन येतो मी त्याला